एकदा निवडून दाखवा, उगाच तोंडाच्या वाफा सोडू नका, गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले. जळगावमध्ये भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. खडसेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात सरकारवर टीका केली होती, त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी थेट खडसे यांनाच आव्हान दिलंय. खडसे यांनी मतदारसंघात एकदा निवडून दाखवावे, उगाच तोंडाच्या वाफा सोडू नका अशा शब्दात महाजनांनी डिवचलेला आहे. महायुतीचे सरकार हे अपयशी असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी शिर्डी येथील पक्षाच्या अधिवेशनादरम्यान केले होते. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एकनाथ खडसेंनी लोकसभेला उभं राहावं आणि निवडून येऊन दाखवावं असं थेट चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलेलं आहे. निवडणुकीत उभं राहिल्यावर कळेल की यश अपयश कोणाचं आहे, त्यामुळे एकनाथ खडसेंनी उगाच तोंडाच्या वाफा सोडू नये असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केलेला आहे. लोकसभेच्या उमेदवारीबाबत आपल्या नावाच्या चर्चेत गिरीश महाजनांनी खंडन केलं आहे. मी आमदार आहे, आमदारच राहणार आहे असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. माझा लोकसभेचा कोणताही विचार नसून माध्यमाने हा विषय काढला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आपल्याला सत्तेची हाव नसून पक्षाने आमदारकी नाही दिली तरी आपण पक्षाचं काम करत राहू, त्यामुळे इकडे पडलो की तिकडे जायचं, चोरामेरा करायचा असे उद्योग मी करत नसल्याचं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. इच्छुकांची माहिती त्यांनी मागवली आहे. हे एकंदरीत ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यावर दबाव तंत्र असल्याचं मानलं. आता हा तो त्यांचा प्रश्न आहे, तिघी प्रश्न आता ते आतापासून इतक्या भानगडी करायला लागलेत, माराभऱ्या करायला लागलेले, एकमेकावर आरोप करायला लागलेले आहेत. आता इलेक्शनपर्यंत, निवडणुकीपर्यंत अजून काय होतं हे कोणी सांगू शकणार नाही. राष्ट्रीय पातळीवर जी इंडीची आघाडी झालेली होती तिचे तर 3-13 वाजलेले आहेत. त्याच्यामध्ये एकाचं नाव जाहीर झालं तर सगळे पळून जाणार आहेत, मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून या आघाड्या फिगड्या करून आता आमच्या भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाच्या पुढे कोणी टिकणार नाही. मोदीजींचं नेतृत्व, त्यांचं नाव, त्यांचं कर्तृत्व आपण सर्व देशभर बघतात, जगभर बघतात, त्यामुळे सर्व जनमत जे आहे ते मोदीजींच्या पाठीशी उभं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा यावेळेला मोदीजींना भरभरून मतं टाकेल. नाही, राऊत तर काही म्हणू शकतात. राऊत कोर्टाला शिव्या घालतात वाटेल ते बोलतात, इलेक्शन कमिशनरबद्दल ते बोलतात, EVMबद्दल ते त्या ठिकाणी बोलतात, त्याचा विश्वास कोणावरच नाही आहे. आज रश्मी शुक्लांना क्लीन शीट मिळाली, ते कुठे ज्याच्यावर जे आरोप झालेले होते ते कुठेही स्पष्ट झालेले नाहीत, सिद्ध झालेले नाहीत, आणि म्हणून त्यांना पुन्हा एफआयआर आणलेला आहे. त्यामुळे यांना एवढा पोटशुळका उठतो आहे पण हेही कळत नाही आहे. त्यांच्यावर काही दोष सिद्ध झाले असते आणि आणलं असतं तर विषय वेगळा होता, पण आता आज तसं काही नाही आहे. त्यांना क्लीन शीट अगदी स्पष्ट मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे. मागील काळामध्ये तुम्ही म्हटलं होतं की शिवसेना राष्ट्रवादीचा नंबर झालेला आहे, आता लवकरच तिसरा देखील भूकंप होईल असं म्हटलं होतं. भूकंप नेमकी कधी होणार बघा, निवडणुकीच्या आधीच होईल, आपल्याला कळेल अजून काय काय होतं आहे, कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून. पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15-20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.